आपल्या युववाणीच्या स्टेट्युंड या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मित्रांनो आज आहे आपल्या आवडीचा सण दसरा म्हणजेच विजयादशमी तर मित्रांनो आज आपण आपल्या स्टेट्युंड या सदरात ऐकणार आहोत कार्यक्रम आराधना आदिशक्तीची शक्तीची तर सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून विजयादशमीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात ही आदिशक्तीच्या एका सुंदर श्लोकाने करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मित्रांनो नवरात्री उत्सव म्हटला की सर्वात आधी स्मरण होते ते आपल्या आदिमायेचं एक सामर्थ्यशील प्रसन्न अशा जगजननीचं महिषासूर मर्दिनी कालिका दुर्गा सरस्वती अशी कितीतरी नावे आहेत देवीची नवरात्री हा देवी दुर्गामातेच्या सन्मानार्थ साजरा केला जाणारा एक वार्षिक हिंदू सण आहे नवरात्र म्हणजेच रात्रींचा समूह असा शब्दशः अर्थ होत असून हा सण नऊ रात्री आणि दहा दिवस असा साजरा होतो शारदीय नवरात्रात अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विनशुद्ध नवमीपर्यंत देवीची आराधना केली जाते या नऊ दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते नवरात्र हा ऋतू परिवर्तनाचा काल असतो यामुळे आपल्यात एक नवीन उत्साह हो, उमेद निर्माण होत असते दोस्तांनो आता आपण थोडक्यात देवीच्या नऊ रूपांबद्दल जाणून घेऊया शैलपुत्री हे देवीचं पहिलं रूप शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या या रूपाची आराधना केल्याने आपले मन खंबीर आणि शांत होते ब्रह्मचारिणी या देवीच्या रूपाची आराधना जेव्हा आपण करतो तेव्हा आपला स्वभाव हा शूर आणि सामर्थ्यशाली बनतो चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघंटा या रूपाची आराधना केली जाते या देवीने कपाळावर चंद्र धारण केलं आहे म्हणूनच तिला चंद्रघंटा असे म्हणतात कुष्मांडा दुर्गा देवीचं चौथं रूप कुष्मांडा आहे ही देवी आपल्या भक्तांची सर्व चिंता शोक संकटे दूर करून यश आणि दीर्घायुष्य प्रदान करते या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे स्कंदमाता ही कार्तिकेयाची माता आहे सिंहावर आरूढ झालेली ही देवी आहे सिंह शौर्याचे द्योतक आहे तर देवी साक्षात करुणेची मूर्ती आहे देवीच्या या रूपाची आराधना केल्याने कौशल्यासह निरागसपणा आणि शौर्यासह करुणा हे गुण वाढीस लागतात कात्यायनी देवीचे मातृत्वाचे वैशिष्ट्य दर्शवणारे रूप म्हणजेच कात्यायनी देवी जिच्यामध्ये संगोपनाचे आणि निगा राखण्याचे गुण आहेत कालरात्री देवी पार्वतीच्या सर्वात उग्र स्वरूपांपैकी एक रूप ज्याला काली म्हणून ओळखले जाते महागौरी अष्टमीला या देवीचे पूजन केले जाते सिद्धिदात्री देवी सिद्धिदात्री ही कमळावर विराजमान असलेल्या दुर्गेचे शेवटचे रूप आहे अशी ही देवीची नऊ रूपे आहेत घटस्थापना म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अश्विन शुद्ध प्रतिपदा या तिथीला देवीच्या घटांची स्थापना केली जाते ती आहे जननी ती आहे कालिका जिच्या दरबारात कुणीही नाही उपेक्षित ती आहे आई दुर्गा मित्रांनो जेव्हा घटस्थापना होते देवीची प्राणप्रतिष्ठा केली जाते तेव्हा देवीचे दिसणारे ते सुंदर रूप पाहून मन अगदी प्रफुल्लित होते समृद्धी संपत्ती सुखशांती या सगळ्या गोष्टी आपल्याला नवरात्रीत देवीच्या आराधना केल्यावर प्राप्त होतात आश्विन महिन्यात घटामध्ये देवीची स्थापना करून नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करणे म्हणजेच घटस्थापना किंवा नवरात्रोत्सव मित्रांनो नवरात्रीतल्या प्रत्येक नऊ दिवसांना एक विशिष्ट असं महत्त्व देखील आहे त्यापैकीच एक माळ म्हणजेच ललिता पंचमी अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी हे व्रत करतात ललिता देवी ही या व्रताची देवता आहे महाअष्टमी या दिवशी म्हणजेच आठव्या माळेला पिठाचे दिवे तयार करून देवीची आरती करतात महानवमी म्हणजेच नवव्या माळेला कन्यापूजन केले जाते दुर्गा ही या व्रताची देवता आहे विजयादशमी म्हणजेच दसरा मित्रांनो दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे दसरा हा सण विजयाचे प्रतीक आहे म्हणूनच याला विजयादशमी असेही म्हणतात रामाने नऊ दिवस उपवास करून देवीची उपासना केली आणि त्यामुळे शक्ती निर्माण झाली म्हणून रामाने रावणाचा वध केला रामाला विजय मिळाला म्हणून या सणाला विजयादशमी असं संबोधलं जात या दिवशी भारतात ठिकठिकाणी रावण दहन करण्याची प्रथा आहे फ्रेंड्स विजयादशमी निमित्ताने मला एक छोटीशी कथा तुम्हाला सांगावीशी वाटते ही कथा आहे महिषासूर आणि दुर्गा देवी यांची फार वर्षांपूर्वी महिषासूर नावाचा एक राक्षस होता तो लोकांचा अतिशय छळ करत असे त्याचा दिवसेंदिवस वाढत चाललेला अत्याचार पाहून सर्व देवांनी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना प्रार्थना केली आणि या संकटातून महिषासुराला कायमचा धडा शिकवण्यास सांगितले तेव्हा तिन्ही देवांनी एकत्र येऊन आपापल्या शक्तीने मिळून एक देवी निर्माण केली आणि ती साक्षात दुर्गादेवी होती देवांच्या तेजापासून निर्माण झालेल्या या सर्व शक्तिमान दुर्गादेवीने महिषासुराला मारण्यासाठी रौद्ररूप धारण केले महिषासूर आणि दुर्गादेवी यांच्यात नऊ दिवस तुंबळ युद्ध झाले दुर्गादेवीने आपल्या त्रिशुळाने महिषासुराचा वध केला म्हणूनच दुर्गादेवीला महिषासूर मर्दिनी म्हणू लागले आणि तो दिवस होता विजयादशमीचा अशी कथा आहे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांचे पाटी पुस्तके अर्थात सरस्वती देवीचे पूजन केले जाते तसेच आपले मित्रमंडळी नातेवाईक एकमेकांच्या घरी जाऊन आपट्याची पाने वाटून एक नवा आनंदी उत्सव साजरा करतात या पानांनाच आपण सोनं असं म्हणतो किती मजा येते ना सोनं म्हणजेच आपट्याच्या पानांची देवाणघेवाण करताना तोरण बांधू दारी रांगोळी रेखू अंगणी उधळण करू सोन्याची नाती जपू मनामनाची मित्रांनो इथे मला अजून एक देवीचा श्लोक म्हणावासा वाटतो या देवी सर्व भूतेशू रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्त नमस्तस्यै नमो नमः दोस्तांनो आणखी एक नवरात्रीतली सांगायची गोष्ट म्हणजे आपला लाडका भोंडला हो भोंडला करताना पण खूप भारी मजा येते पाटीवर हत्तीचे चित्र काढून त्याचे पूजन करून त्या भोवती महिला फेर धरत गाणी म्हणतात यातलाच एक महत्वाचा म्हणजेच गमतीचा भाग म्हणजे खिरापतीचा कोणी काय खिरापत बनवली आहे हे ओळखायला जाम मजा येते हा माझा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे त्या सर्व खिरापती एकत्र करून त्याचा जमलेल्या सर्व मंडळींसोबत आस्वाद घेणे यातच खरा आनंद असं म्हणता येईल मित्रांनो नवरात्र म्हटलं की मला अजून एका गोष्टीची अगदी प्रकर्षाने आठवण येते तुम्हाला काही आयडिया आली का की मी कशाबद्दल बोलतिये ते हो बरोबर मी बोलतेय आपल्या आवडीच्या दांडियांविषयी खरंच मित्रांनो काय धमाल येते ना दांडिया खेळताना दांडिया गरबा खेळताना एक नवाच उत्साह हो आपल्यातला जागा नाते सोबत, सोबत, ना, होतो नातेवाईकांसोबत मित्रमैत्रिणींसोबत टिपड्या खेळताना जो आसमंतात आवाज निर्माण होतो तो सर्व वातावरण अजूनच आनंदी करत असतो मला खूप आवडतात दांडिया आणि हो मला खात्री आहे की माझ्यासोबत तुम्हाला देखील आवडतच असणार दांडिया खेळायला नसे भय पराजयाचे विजयाचे आम्हा वेड लुटूनी सोने आनंदाचे रोवी तो प्रेमाची मुहूर्त मेढ आपला विजयादशमी सण एक नवीनच ऊर्जा आणि पॉझिटिव्हिटी देऊन जातो आपट्याची पाने वाटताना एकमेकांबद्दल असलेला आदर वाढतो नात्यांची जपणूक होते मला इथे एक तुम्हाला मेसेज द्यावासा वाटतोय तो म्हणजेच विजयादशमी आपल्याला अखंड विजयी होण्याच शिकवतो सत्याचा नेहमी विजय होतच असतो कोणत्याही चांगल्या कामासाठी आपण जर अधिक कष्ट घेतले तर त्याचे फळ देखील तितकेच मौल्यवान असते शेवटी प्रयत्नांती परमेश्वर विजयादशमीचा सण तुम्हाला आनंद यश सुखसमृद्धी देवो हीच प्रार्थना चला तर मग मित्रांनो याचबरोबर आजच्या आपल्या युववाणीच्या स्टेट्युंड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपला इथेच निरोप घेते पुन्हा आपली भेट पुढच्या कार्यक्रमात आणि हो जाता जाता तुम्हा सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा युवक मित्रांनो एक आठवण भारत सरकारतर्फे ऑक्टोबर महिन्यात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि लोकांच्या जीवनात स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी स्वच्छता ही सेवा ही मोहीम राबवली जात आहे आपणही सर्वजण या मोहिमेत सामील होऊन ऑक्टोबर महिन्यात स्वच्छतेला प्राधान्य देऊयात इतरांनाही प्रोत्साहित करूया आणि आकाशवाणीच्या माध्यमातून स्वच्छ भारताचा आवाज संपूर्ण जगात पसरवूयात धन्यवाद युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा तुमच्या प्रतिक्रिया तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आय ही आहे तो तुम्ही लिहून घ्या ईमेल आय आहे वाय यू व्ही डब्ल्यू एन आय ए आर पी यू एन ईट द रेट जीमेल डॉट कॉम ईमेल आय डी पुन्हा एकदा प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आजच्या भागात इथेच निरोप घेते नमस्कार